पोलीस स्टेशन अंतर्गत गुमती गुमथाळा शिवारात गुरुवारी दुपारच्या दरम्यान एका दुचाकी चालकास अज्ञात आरोपींनी थांबवून त्याच्याजवळील 6,29,600 रुपयांनी भरलेली बॅग लुटून नेली अशी तक्रार खापरखेडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. परंतु या प्रकरणात खापरखेडा पोलिसांनी तपास केला असता फिर्यादीनेच योजना तयार करून 6,29,600 रुपये डल्ल्या मारण्याच्या प्रयत्नात केल्याचे समोर आले आहे. फिर्यादी आरोपीच्या सांगण्यानुसार लूट करणारे आरोपी पल्सर गाडीने आले होते. बॅग हिसकावून आरोपी गुमती गुमथाळा शिवाराकडे पळून गेले. जाताना माझा मोबाईल आरोपींनी हिसकावून तोडून दिला होता अशी बतावणी करून पोलिसांना तक्रार दिली होती. या घटनेत नागपूर अपराध शाखा खापरखेडा पोलिसांनी आपला तपास फिरवला. तपासाअंती फिर्यादी यांनी स्वतः पैसे लुटण्याची बनावट कहाणी तयार करून पोलिसांची दिशाभूल केली. लुटलेली रक्कम सावनेर येथील आपल्या मित्राकडेच दिल्याची कबुली केली. फिर्यादी आरोपीचे नाव राकेश वसंतराव झिलपे वय वर्ष 37 असून हा सावनेर येथे खासगी एजन्सीमध्ये कार्यरत आहे. तर काल दुपारी एजन्सी वसुली करून पैसे एजन्सीला न देता स्वतःला लुटण्याची योजना तयार करून पोलिसांना बतावणी करून 6,29,000 रुपयांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी आरोपीचा डाव फसवला. पोलिसांनी आरोपीकडून 5,90,000 रुपये ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे. तर पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहे. काल दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी साधारणतः 18 वाजेच्या सुमारास राकेश झिलपे व त्याचे मालक दिलीप जैन हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी अशी हकीकत कथन केली की राकेश झिलपे जो आहे तो त्यांच्याकडे मागील 20 वर्षापासून कामास आहे. दिलीप जैन यांच्याकडे हिंदुस्थान लिव्हर कंपनीची एजन्सी असून त्यांच्याकडे या ग्रामीण जिल्ह्याचे डिस्ट्रीब्युशन आहे. त्यांचं ऑफिस दापेवाडा सावनेर या ठिकाणी आहे. फिर्यादी राकेश झिलपे याने काल अशी हकीकत सांगितली की तो 6,23,000 कॅश घेऊन येत असताना त्याला 2 अनोळखी इसमांनी मोटरसायकलने पाठलाग केला आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून ती कॅश लुटून नेली. तसेच त्याचा मोबाईल फोडला व त्याच्या मोपेडची चावी जी आहे ती जंगलात फेकून गेली. सदर हकीकतीवरून काल खापरखेडा पोस्ट येथे 433/22 कलम 392, 341, 507, 34 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की राकेश झिलपे याच्यावर जगनाडे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जवळपास 3,85,000 कर्ज असल्या कारणाने त्यांनी हा प्लॅन बनवलेला होता आणि त्यानेच त्याच्या मित्राजवळ ही रोख रक्कम पाटण सावंगी येथे काल दिली आणि असा प्लॅन करून तो देखावा त्याने निर्माण केला की मला लूटमार झालेली आहे आणि 2 अनोळखी इसमांचे त्यांनी त्याला क्राईम पेट्रोल पाहण्याची सवय असल्या कारणाने त्यावरून त्यांनी ती ही प्रेरणा घेतली आणि अशा प्रकारची स्टोरी बनवून गुन्हा दाखल केलेला. प्रशांत वाटी याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण कॅश ही रिकव्हर झालेली आहे. पार्ट ऑफ प्रॉपर्टी रिकव्हर झालेली आहे आणि पुढे अधिक तपास चालू आहे. विकीवी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.